जुनी पेन्शन हक्क योजना लागू करावी या मागणीसाठी 31 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत दिली आहे. 31 ऑक्टोबर 2005 रोजी एक शासन निर्णय काढून 1 नोव्हेंबर 2005 आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सेवेत रुजू होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली. ही योजना अतिशय घातक आणि फसवी असून कर्मचारी विरोधात आहे. त्याविरुद्ध मागील 3 वर्षांपासून विधिमंडळावर विविध मोर्चे, धरणे आणि मुंडन मोर्चा तसंच पेन्शन दिंडीचं आयोजन केलं होतं, परंतु राज्य शासनाकडून फक्त आश्वासनाचे गाजर दाखवण्यात आले, या व्यतिरिक्त काहीच मिळालं नाही. या विधानाचा विरोध करण्यासाठी मुख्यमंत्री यांना जबाब विचारण्यासाठी भव्य जबाब दो आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून 31 ऑक्टोबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर तसेच नागपूर विभाग यांच्या वतीने 31 ऑक्टोबर 2018 जवाब दो आंदोलन माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जिल्ह्यामध्ये जुनी पेन्शन महाराष्ट्र नागरिक अधिनियम सेवा अधिनियम 1982 जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 31 ऑक्टोबरला आझाद गार्डन ते गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जवाब दो आंदोलन हे आंदोलन घेण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे 2012, 2013 आणि 2014 माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जुनी पेन्शन ही योजना लागू करावी यासाठी पाठपुरावा केला होता, परंतु आत्ता सत्तेत आल्यानंतर मात्र तसं आम्हाला घुमजाव केलेला आहे. पूर्ण सुधारण्याच्या भाषा त्यांनी केलेली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी जवाब दो आंदोलन विभागीय आंदोलन जवळपास 20 ते 25 हजार लोकांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 25 हजार कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे.